बरं भाऊ नमस्कार. नमस्कार. बर आपलं पूर्ण नाव सांगा. नामदेव दिगंबरराव भुतेकर. बर आणि गाव कोणतं? भुतेगाव. भुतेगाव तालुका? घनसंगी जिल्हा जालना. जालना जिल्हा. बर तर आपलं हे कपाशीचं क्षेत्र आहे, हे किती एकर? हे 4 एकर. 4 एकर आहे. बर या कपाशीला आपण आपल्या धन्वंतरी कंपनीचं हे RP76 वापरलंय. हो बरोबर. हो तर याचे किती फवारे घेतले? दोन. पर बियाण्याला वगैरे लावलं होतं का? नाही. जमिनीतून ड्रिंचिंग केलं का? नाही. फक्त दोन फवारे घेतले. याची माहिती तुम्हाला कशी मिळाली? याची माहिती फक्त फळ फांद्यात मिळाली. नाही कोणी सांगितलंय तुम्हाला प्रोडक्ट? आमचा मुलगा होता कारखान्यावर. बर यांनी आपलं ते सरसंग साहेब मला देशमुख यांनी माहिती. बरोबर. हे देशमुख साहेब आहेत, यांच्याकडून तुम्हाला माहिती झाली. हे कारखान्यावर असतात तर यांनी सांगितलं भरोशावर विश्वासानं की तुम्ही एकदा वापरून बरोबर आणि तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवला हे वापरलं बरोबर. बर तर वापरल्यानंतर आता तुम्हाला कपाशीमध्ये काय फरक वाटला आपल्याला? फरक एकच पाडा की बाजूचे जे कपास आहे आणि आपली जी कपास आहे याच्यामध्ये फरक पाडा. बर म्हणजे कसं सांगता येईल? म्हणजे बोंडात फळ्यात फांद्यात ह्या सगळ्या फरक पाडा आहे. बर म्हणजे हिला हिला शेंड्यापर्यंत बोंड लागलं. अच्छा म्हणजे बघा शेंड्या खालून सरकी सरकी अशी भोंग नाही. बर अशी पूर्ण फळ फांद्याची काही हे नाही. बरोबर. मग त्याच्यामुळे हे फरक मला जेवढे पानं त्या पानापेक्षाही बोंड्या जास्त आहे. बरोबर. बर तर सगळ्या कपाशीमध्ये हीच कंडिशन आहे. हेच कंडिशन आहे. पुढे आपल्या आजूबाजूला जे कपाशीवाले आहेत फेल आहे संगत लागवड आहे. थोडक्यात काय की ते थोडक्यात काय की बा त्यांचं म्हणजे तुमच्यासारखी क्वालिटी नाही आहे. नाही. बर ही फक्त RP76 आणली. बर फवारणी एक जादा द्यायची आपल्यापेक्षा. बर 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 म्हणजे त्यांच्या केमिकलच्या फवारण्या जास्त आहेत पण तरी पण ही ना दिली दोट दिलं RP76 हे फक्त फळ फांद्या जास्त आहेत आणि फळं जास्त लागल्यामुळं दुसरी झट आम्हाला. आपण त्याच्या बोंड्या बघा, याला सगळ्या झाडांना बोंड्या बघूया आपण. प्रत्येक ठिकाणी बोंड्या बघा. ही शेंड्यापर्यंत बोंड्या आहेत बघा. चांगला माल लागला आहे. आणि शेंड्यापर्यंत पातळी टिकून आहे. बरोबर आहे. कोणतं झाड पण असं नाही. बरोबर की कमी जास्त आहे. 100% पातळ टिकून आहे. वरती अजूनही फुलं आहेत आणि कुठे कुठे खाली कापूस पण फुटलाय. तरीही कपाशीची क्वालिटी हिरवीगार. हिरवीगार पण एक नाही एक जात नाही त्यात पाच जाती. पाचही जाती. पाचीलाही फरक चांगला मिळाला. वा वा वा. ब्रँचेस चांगल्या फुटल्या. खूप ब्रँचेस चांगल्या आहेत. बर बर. फुटवा जास्त आहे. फुटवे जास्त आहे. आणि या तुरीला पण फवारलंय का? नाही. तुरीला निघतो वाफत गिरती. म्हणजे तुम्ही हे फवारताना तिकडे उठलो त्याच्यावरही चांगली क्वालिटी आली. असं आता तुमच्या गावात तुमच्या कपाशीबद्दल खूप चर्चा ऐकली. चर्चा माघारी येऊन लोक पाहिले की कापूस कसा आला म्हणून. अच्छा म्हणजे लोक तुमच्या माघारी शेत पाहून जाऊन राहिले. बरोबर आहे. बर आता तुम्ही या धन्वंतरीच्या RP76 बद्दल पूर्णपणे समाधानी आहात. इथून पुढे आपल्या शेतकऱ्यांना काय सल्ला राहील? शेतकऱ्याला हे